हिट अँड रन हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी शिंदखेडा येथील पाटण चौपलीवर शिंदखेडा शहर व तालुक्यातील ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. अन्यायकारक कायदा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या आहेत. दरम्यान शिरपूर इथून नंदुरबारकडे जात असताना खासदार हिना गावित यांचा ताफा आंदोलनकर्त्यांनी शिंदखेडा येथे पाटण चौपलीवर अडवीत त्यांना निवेदन देखील दिलं आहे. सदर हा अन्यायकारक कायदा रद्द करून दिलासा द्यावा अशी मागणी खासदार हिना गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक सुनील चौधरी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून रस्ता वाहतूक सुरळीत केली आहे. ड्रायव्हर असोसिएशनतर्फे पाटण चौपलीवर आंदोलन करण्यात आलं, चक्का जाम करण्यात आला. यात केंद्र सरकारने ड्रायव्हरांवर जो अन्यायकारक कायदा केला त्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखाचा दंड आकारला. अशी जो कायद्यात अंमलबजावणी केली तो कायदा त्वरित रद्द करावा व ड्रायव्हर लोकांना कुठेतरी दिलासा द्यावा, जेणेकरून ड्रायव्हर हा सर्वसाधारण गरीब परिवारातून येतो, कोणी करोडपतीच्या घरातून ड्रायव्हर बनत नाही, म्हणून त्या गरिबांनी ड्युटी करावी का नाही करावी. आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात हा चक्काजाम झालेला आहे. आज आपण बघत आहोत या चक्काजाममुळे बऱ्याचशा एसट्यांचा प्रवास बंद झालेला आहे, सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे. तरी ह्या ड्रायव्हर लोकांना कुठेतरी शासनाने केलेला कायदा रद्द करावा आणि त्यांना दिलासा देण्यात यावा, एवढी माफक अपेक्षा या ड्रायव्हरांकडून करण्यात आलेली आहे. तो कायदा रद्द करण्यात यावा, रद्द करण्यात यावा. असं की ड्रायव्हरचे कधी ॲक्सिडंट झाला, ॲक्सिडंट झाल्यानंतर की सरकारने 7 लाख रुपये दंड आकारला आहे, तो दंड आकारून परत 10 वर्ष सजा पण सांगितली, त्याच्यामुळे हे आंदोलन छेडलं जात आहे. तुमच्या काय प्रमुख मागण्या? प्रमुख मागण्या एवढंच आमच्या की हे जे मागे घ्यावं सरकारने, कायदा मागे घ्यावा, ड्रायव्हरांना जी त्यांची जी हे शिक्षा ती माफ करावी. प्रतिनिधी भूषण पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा.